असामान्यांचा गोष्टीरूपी प्रवास न म गोष्टी संत क्रांतिकारक कलावंत साहित्यिक शिक्षणतज्ज्ञ शास्त्रज्ञ यांच्या गोष्टी वक्ते ज्येष्ठ शिक्षणतज्ञ साहित्यिक डॉक्टर न म जोशी दिनांक बावीस ते अठ्ठावीस जुलै दरम्यान दररोज रात्री आठ वाजता पुणे दर्पणच्या यूट्यूब चॅनल पुणे दर्पण फेसबुक आणि पुणे दर्पणच्या वेबसाईटवरून पाहायला विसरू नका दररोज रात्री आठ वाजता कोरोनाचा सामना करताना विकास कामांनाही गती द्यावी सर्वाधिक वाहतूक असलेल्या नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी भूसंपादनाची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देत शासन स्तरावरील कामे तात्काळ मार्गी लावणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे पुण्यातील वडगाव शेरी भागातील रस्त्याच्या कामासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते बैठकीला आमदार सुनील टिंगरे पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार जिल्हाधिकारी नवलकिशोर राम सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता सदाशिव साळुंखे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयल निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे पथविभागाचे मुख्य अभियंता विजय कुलकर्णी अधीक्षक अभियंता विजय शिंदे तसेच वन व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते खरेडी ते शिवने नदीकाठच्या रस्त्यासह नगर रोडवरील रस्त्याच्या प्रलंबित कामांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला यावेळी ते म्हणाले सार्वजनिक हित लक्षात घेऊन येथील रस्त्यांचे कामे पूर्ण होणे गरजेचे आहे रस्त्याच्या कामाच्या अनुषंगाने प्रशासन स्तरावरील प्रश्न स्थानिक आमदार महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने सोडवावेत असे आदेश त्यांनी दिले वनविभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या जागांच्या मंजुरीसाठीचे प्रस्ताव शासनाला तातडीने सादर करावेत त्यामुळे शासनस्तरावरील कामे लवकरच मार्गी लावता येतील असंही ते म्हणाले नगररोड भागातील उड्डाणपुलाच्या कामाबाबत स्थानिक का आमदार व महापालिका आयुक्तांनी बैठक घेऊन तो विषय मार्गी लावावा असे सांगून विकासकामांच्या आडे येणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिला आहे आमदार सुनील टेंगरे यांनी वडगाव शेरी मतदारसंघातील रस्त्यांच्या प्रलंबित कामांची माहिती दिली तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून कामांसाठी पाठपुरावा करू असे सांगितले